शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून 10 कोटींचा निधी मंजूर। पळसखेल उंबरगाव साठवण तलावांची गळती थांबवण्यासाठी निधी उपलब्ध। आटपाडी तालुक्यातील पळसखेल आणि उंबरगाव साठवण तलावासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। आमदार अनिल बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे या दोन्ही साठवण तलावासाठी निधीची मागणी केली होती। पळसखेल आणि उंबरगाव येथील पाझर तलावाचे काम सन 1972 रोहा योजनेअंतर्गत करण्यात आले होते। या तलावाची गेल्या 15 ते 20 वर्षांपासून गळती होत आहे, त्यामुळे उंबरगाव पळसखेल येथील शेतकरी तसेच ग्रामस्थांनी या दोन्ही तलावाची गळती काढण्याची मागणी आमदार अनिल बाबर यांच्याकडे केली होती। सध्या आटपाडी तालुक्यामध्ये टेंभूचे पाणी आलेले आहे, त्यामुळे या तलावामध्ये टेंभूचे पाणी सोडल्यानंतर पाणी साठा क्षमता वाढणार असून शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे अशी माहिती आमदार अनिल बाबर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे।